Hello. In the design of steel connections, in the last video, we have studied types of failure of bolted joints. Then these are the some requirements, basic requirements for design or analysis purpose of bolted connections: net tensile stress area. For these are some basic requirements: the ratio of net tensile area at threads to nominal plane shank area of bolt is taken as 0.78. These points we will need in the designing of bolted joints or bolt connections. In IS 800-2007 specifies that where the net tensile stress area is not defined, it shall be taken as the area at the root of the threads. ठीक है, तर हे पॉइंट सर्व डायरेक्टली डायरेक्ट बोलतोय, तर ह्याची माहिती जी घेतोय आपण ती पुढे प्रॉब्लेम सॉल्व करताना लागेल आता. तर त्यात पहा, ए एस ज्यावेळेस येणार आहे, तर क्रॉस सेक्शन एरिया ए एस ॲट द शंक, तर तो काय असणार आहे ते समजेल पुढे. इन स्टील कन्स्ट्रक्शन इन जनरल, बोल्ट्स ऑफ प्रॉपर्टी क्लास मे बी एक्सप्रेस सिम्बॉलिकली ॲज इन प्रॉपर्टी क्लास नंबर ए रिप्रेझेंट 100th ऑफ द नॉमिनल टेन्सल स्ट्रेंथ इन न्यूटन पर एम एम स्क्वेअर. अँड द नंबर बी, ते पहा स्मॉल ए अँड डॉट बी ते बोल्ड करून दाखवले, ते नंबर आहेत बोल्डचे. 3A रिप्रेझेंट्स 100th ऑफ द नॉमिनल टेन्सल स्ट्रेंथ. अँड बी इंडिकेट्स द रेशो ऑफ इल्ड स्ट्रेस टू अल्टिमेट स्ट्रेस. इथे लक्षात ठेवा फक्त तेवढं, ए आणि बीचं काय मिनिंग आहे. फॉर एक्झाम्पल क्लास 4.6 पहा, इन विच नंबर 4 इज 100th ऑफ नॉमिनल अल्टिमेट स्ट्रेस ऑफ बोल्ट. तर मागच्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन आलेला होता की 4.6 मिनिंग काय. क्लास 4.6 इन विच नंबर 4 इज, कारण ए डॉट बी जे दाखवलं होते, 4.4 म्हणजे ए आणि इथे 6 म्हणजे बी. तर 4.6 इन विच 4 इज 100th ऑफ नॉमिनल अल्टिमेट स्ट्रेस ऑफ बोल्ट, दॅट इज एफ यू बी इज इक्वल टू 4 × 100, दॅट इज 400 न्यूटन पर एम एम स्क्वेअर, बरोबर. अँड इल्ड स्ट्रेस एफ वाय बी इज 0.6 × 400, 240 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. हा 60% घेतला जातो त्याच्या. सिमिलरली फॉर बोल्ट प्रॉपर्टी क्लास 8.8 हॅज अल्टिमेट स्ट्रेस ऑफ एफ यू बी, पहा तिथे जसं 4 × 100 केलं तिथे 8.8 आहे, तर 800 न्यूटन पर एम एम स्क्वेअर अँड इल्ड स्ट्रेंथ विल बी 0.8. तो वर जसा 6 होता तसा इथे 8 आहे, म्हणजे ते त्याच्या पर्सेंट तेवढे घ्यायचे. तिथे 60% आला, म्हणजे कितीने घ्यावं लागेल, 400 × 0.6 केलं तर इथे 8.8 आहे. पुढचा नंबर 8 आहे पॉईंटच्या 8.8, तर तो 0.8 × 800 640 न्यूटन पर एम एम स्क्वेअर आलं लक्षात. तर पहिला नंबर म्हणजे तो स्मॉल ए जो होता तो 100 आहे, म्हणून त्याला डायरेक्ट 100 मल्टिप्लाय करायचं. 4 जसं पहिल्या एक्झाम्पलमध्ये 4 × 100 400, आणि जे 400 आलं त्याच्या मग पुढचा नंबरच्या पर्सेंटेजमध्ये घ्यायचं. म्हणजे 6 आहे तर तिथे सांगितलं होतं बी इंडिकेट्स द रेशो ऑफ इल्ड स्ट्रेस टू अल्टिमेट स्ट्रेस. तर इथे 0.6 60% त्याच्या व्हॅल्यू, आणि दुसऱ्या एक प्रॉब्लेम एक्झाम्पलमध्ये ते 80% घेतले. ठीक आहे, तर ह्या बेसिक गोष्टी हळूहळू तुम्हाला लक्षात येऊन जातात, त्या सवय होऊन जाईल त्याची. इथे डायरेक्ट सांगितलेलं एक्झाम्पलवरून लक्षात आलेलं असेल. तर पुढचा पॉईंट पहा, डेफिनेशन ऑफ बोल्ट व्हॅल्यू पीच गेज
एज एंड एंड डिस्टन्स इन बोल्टेड जॉइंट, तर हे सगळे डिस्टन्सेस आहेत, ते कोणत्या डायरेक्शनमध्ये मेजर केलेले आहेत, जर तिथे नट बोल्टनी प्लेट जोडलेले असतील, जॉईंट दिलेलं आहे दोन प्लेटला किंवा नंबर ऑफ प्लेटला, आणि जो लोड अप्लाय होतो आहे कोणत्या डायरेक्शनमध्ये होतो आहे, तर त्याच्यानुसार हे डेफिनेशन आहेत. तर इथे डेफिनेशन डायरेक्टली पहिले पेजवर आले आहेत, त्याच्या डायग्रामवरून पहा. तर ही काही अरेंजमेंट आहे, तिथे नंबर ऑफ नट बोल्ट्स दिसत आहे आणि या काही प्लेट त्याला जॉईंट केलेल्या असतील. तर ह्या टर्म्स फार इम्पॉर्टंट आहेत, नेहमीच एक्झाममध्ये हा क्वेश्चन राहतो डेफिनेशनसाठीचा, जो पहिला तुमचा क्वेश्चन राहतो त्याच्यामध्ये ह्या ह्याच्यातल्या दोन डेफिनेशन दोन मार्कासाठी किंवा हाफ हाफ मार्कसाठी पण विचारू शकतात, नेहमीचंच क्वेश्चन आहे. तर दोन्ही साईडनी जो लोड अप्लाय करा, लोडची डायरेक्शन बघा, लक्षात येते पी लोड बोथ डायरेक्शनमध्ये आहे प्लेट अरेंजमेंटवर. तर इथे डेफिनेशन काय होईल, पिच, पिच डेफिनेशन कशी होईल मग पहा, वरती तुम्हाला क्लिअर दिसते, पिच हे दोन होलचे सेंटर टू सेंटरमधलं डिस्टन्स आहे अँड दॅट डिस्टन्स इज अलॉंग द लोड, बरोबर, किंवा अलॉंग द लोड म्हणजे कसं पॅरलल टू द लोड आहे, है ना, जे दोन्ही साईडला लोड चाललेले आहेत ते डिस्टन्स त्याला पॅरललच मेजर करतो आहे ना आपण तिथे. तर डेफिनेशनमध्ये तसं असेल पहा, कोणते पिचचंबद्दल चाललो होतं, सेकंड डेफिनेशन पहा, इट इज द सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन बोल्ट्स इन रो मेजर्ड अलॉंग द डायरेक्शन ऑफ लोड इज कॉल्ड एज पिच. पिच इज द सेंटर टू सेंटर डिस्टन्स, ते डिस्टन्स पण प्रत्येक त्या दोन्ही बोल्टचे सेंटर टू सेंटर मेजर करायचं आहे, बरं, द सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन द टू कन्झिक्युटिव्ह बोल्ट्स अलॉंग द डायरेक्शन ऑफ लोड इट इज कॉल्ड एज पिच. पा, कन्झिक्युटिव्ह पाहिजेत म्हणजे शेजारी शेजारचेच पाहिजे ते पण बोल्ट, ते दोन्ही बोल्ट, तर त्याच्यामधलं डिस्टन्स मेजर केलं तर ते पिच होईल अलॉंग द डायरेक्शन ऑफ लोड. त्याच्यामध्ये पहिले बोल्ट व्हॅल्यू पहा काय असते, इट इज डिफाईन्ड ॲज द ओवरऑल स्ट्रेंथ ऑफ फास्टनर फॉर डिझाईन पर्पज अँड इट इज टेकन ॲज मिनिमम ऑफ शेअरिंग स्ट्रेंथ अँड बेरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. तर पुढे प्रॉब्लेम्स ज्यावेळेस सॉल्व्ह करू आपण, बेरिंग स्ट्रेंथ फाईंड करणार, त्याची टेरिंग शेअरिंग स्ट्रेंथ फाईंड करणार आणि त्या स्ट्रेंथ ज्या आलेल्या असतील त्याच्यामधली मिनिमम व्हॅल्यू ती म्हणजे बोल्ट व्हॅल्यू असते. तर इथे डायरेक्ट डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल, इट इज डिफाईन्ड ॲज द ओवरऑल स्ट्रेंथ ऑफ फास्टनर फॉर डिझाईन पर्पज अँड इट इज टेकन ॲज मिनिमम ऑफ शेअरिंग स्ट्रेंथ अँड बेरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. बेरिंग अँड शेअरिंग स्ट्रेंथ आपण तिथे फाइंड करत असतो, ते फॉर्म्युले प्रोसिजर आहे पुढे, तर त्याच्यानुसार त्या व्हॅल्यू असतील कम्पेअर करायचं, शेअरिंग किंवा बेरिंग स्ट्रेंथपैकी जी मिनिमम असेल ती डायरेक्टली बोल्ट व्हॅल्यू असेल. पीच पाहिलं, देन गेज, गेज आता पहा परत, गेज कुठे दिसत आहे, डायग्राममध्ये गेज. आता गेज डिस्टन्स हे लोडला परपेंडिक्युलर आहे, बरोबर आहे, तर मग इथे काय म्हणणार, इट इज द सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन टू कन्झिक्युटिव्ह बोल्ट्स परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ लोड इट्स कॉल्ड एज गेज. तर गेजमध्ये बघा, इट इज द डिस्टन्स बिटवीन टू कन्झिक्युटिव्ह बोल्ट्स ऑफ ॲडजेसंट रोज अँड इट इज मेजर्ड ॲट राईट अँगल टू द डायरेक्शन ऑफ लोड. कशी डेफिनेशन केली तरी चालेल, पण टू कन्झिक्युटिव्ह बोल्ट्स सेंटर टू सेंटर डिस्टन्स अँड राईट अँगल टू द डायरेक्शन ऑफ लोड हे येणं गरजेचं आहे, ते मागे पुढे झालं तरी चालेल तसं, पण मिनिंग क्लिअर झाला पाहिजे. जसं इथे दिलेलं आहे तसं लक्षात ठेवा, इट इज द डिस्टन्स बिटवीन टू कन्झिक्युटिव्ह बोल्ट्स ऑफ ॲडजेसंट रोज अँड इट इज मेजर्ड ॲट राईट अँगल टू द डायरेक्शन ऑफ लोड दॅट इज कॉल्ड एज गेज. देन एज डिस्टन्स पहा, एज डिस्टन्स कुठे दिसतो, एज, आता तो गेज डिस्टन्सच बघूया पण तो एंडला असणार इकडे,
म्हणजे प्लेटचा जो एज असेल शेवट असेल आणि त्याच्या जवळपासचा जो बोल्ट असेल तिथे तर त्याचा डिस्टन्स तर पहा इट इज द डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ द बोल्ट होल टू द नेअरिएस्ट एज ऑफ द प्लेट मेजर्ड राईट अँगल टू द डायरेक्शन ऑफ लोड. हे पण राईट अँगलच मेजर केलं आहे. एज डिस्टन्स पहा गेज आणि एज डिस्टन्स हे लोडला राईट अँगल आहेत परपेंडिक्युलर मेजर केलेले म्हणून गेज आणि एज हे सारखे दोघंही परपेंडिक्युलर आहेत आणि पीच आणि एंड डिस्टन्स हे थोडे सिमिलर म्हणूया आपण लोडच्या बाबतीत. तर इथे डायग्राम पाहिले असेल तुम्ही तर इथे डायरेक्ट डेफिनेशन पहा. इट इज द डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ बोल्ट होल टू द नियरेस्ट एज ऑफ द प्लेट मेजर्ड ॲट राईट अँगल टू द डायरेक्शन ऑफ लोड इट्स कॉल्ड एज एज डिस्टन्स. अँड लास्ट वन इज एंड डिस्टन्स. इट इज अ डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ बोल्ट होल टू द नियरेस्ट एज ऑफ द प्लेट मेजर्ड पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ लोड. तुम्ही पीचमध्ये तिथे अलॉंग द डायरेक्शन ऑफ लोड ऐवजी पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ लोड बोलू शकता. म्हणजे ते स्टडी करताना तुम्ही पीच सोबत एंड डिस्टन्स घ्या म्हणजे ते दोघंही मेजर्ड अलॉंग द डायरेक्शन ऑफ लोड किंवा पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ लोड आहेत पीच आणि एंड डिस्टन्स. गेज आणि एज है ना लक्ष ठेवायला सोपे. गेज आणि एज डिस्टन्स हे दोन्ही राईट अँगल टू द डायरेक्शन ऑफ लोड आहेत. बाकीचं सिमेदारच आहे ते एज आणि एंड मात्र हे त्या शेवटच्या एज जिथे आहे प्लेटचा त्याच्यापासून जो जवळ एकदम नट बोल्ट असेल तो बोल्ट होल असेल त्याच्या सेंटरपर्यंत डिस्टन्स आहे. है ना. तर ह्या फार इम्पॉर्टंट डेफिनेशन आहेत ह्या चार पाच ज्या काय दिल्या तेवढे. तर एकच डायग्राम आहे ही डायग्राम जशी ड्रॉ करा लक्षात घ्या त्याच्यावरून क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. तर आपण सिलेबसच्या सिक्वेन्सनी बरोबर जातो आहे. पुढे डिटेल प्रोसिजर काय शिअर स्ट्रेंथ बेरिंग स्ट्रेंथ टेन्साइल स्ट्रेंथ काय असते तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. त्याचे काय फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले डायरेक्टली फॉर्म प्रोसिजरमध्येच फॉर्म्युले प्रत्येक टर्मचा मिनिंग म्हणजे काय आहे ते पुढे पाहून घेऊ आणि डायरेक्टली त्याचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम स्टार्ट करू. ठीक आहे. थेअरीचा पार्ट इथे लगभग सर्व कवर झालेलंच आहे. त्याच्यानंतर आपण न्यूमेरिकल्स प्रॅक्टिस भरपूर सारी घेऊ. असाइनमेंट दिल्या जातील त्या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे. थँक्यू.